राज्यातल्या मराठी शाळांमध्ये विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना कोणताही अनुदान दिलासा सरकार द्यायला तयार नाही आहे. खरं तर 13 सप्टेंबर 2019 गेल्या सरकारनं आदेश जरी काढला असला तरी यंदाचं सरकार मात्र त्याची कार्यवाही करायला काही तयार नाही आहे. राज्यातल्या 50,000 शिक्षकांचा हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या मागण्या मंजूर कराव्यात याकरता 27 जुलैला शिक्षक गजानन खैरे हे औरंगाबादहून मुंबईला पायी निघालेत. शिक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतल्याशिवाय आपण अन्नत्याग आणि पायी वाटचाल मागे घेणार नाही ते सुरूच ठेवू या भूमिकेवर खैरे ठाम आहेत. आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत. गजानन खैरेंना बोलता येत नाहीये, काय नेमका संघर्ष आहे तुमचा? हा विनादनित शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे सातत्यपूर्णरित्या जे काही मंजूर मागण्या होत्या, ज्या काही ऑलरेडी जी आर निघालेलं आहे ते अनुदान वितरित व्हावं यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे. गजानन खैरे खरं तर प्रवास करत चाललेत औरंगाबादहून, हे योद्धा थेट नाशिकला पोहोचलेत. खरं तर चालता येत नाहीये, परिस्थिती बिकट आहे, फक्त नारळ पाण्यावर सुरू आहे. मुंबईला जाण्याचा मनोदय आहे. देवयानी फरांदे भाजपचे आमदार आहेत. संभाजी ब्रिगेड असो का भारतीय जनता पक्ष असो, सगळ्यांनी ज्यांना पाठिंबा दिलाय, काय भूमिका आहे तुमची? कारण हा निर्णय तर मला वाटतं झाला होता 13 सप्टेंबर 2019 तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कायम विनाअनुदानित मधला कायम शब्द काढून टाकून विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार सुरुवातीला 20% आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढत अशा पद्धतीने अनुदान द्यावं असा जी आर काढला होता. परंतु गेल्या 7 महिन्यांमध्ये ह्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. गेल्या 15 दिवसांपासून गजानन खैरे एक हाडाचा शिक्षक आहे, चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि ते निघालेले आहेत पायी. त्यांनी अन्नत्याग केलेला आहे. ते अपंग नाहीये पण ते आता बोलू शकत नाहीये. त्यांची परिस्थिती आहे, तब्येतही खालवत चाललेली आहे. परंतु एक गेंड्याचं सरकार आहे. कुठल्याही पद्धतीचं लक्ष सरकार द्यायला तयार नाही. माननीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने त्यांना बोलून घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती. परंतु 15 दिवस झाले तरी अद्यापपर्यंत सरकारला वेळ मिळालेला नाही. अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे भाजपच्या माध्यमातून. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्यावर आहेत. खरं तर हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतला, जवळपास 50,000 राज्यातल्या शिक्षकांचा हा खरं तर प्रश्न. पण आज प्रोटोकॉल सोडून ह्युमन ग्राउंडवर जे तुम्ही खाली येऊन त्यांचं निवेदन स्वीकारलंय, काय जाणीव ठेवून या विषयावर जिल्हाधिकारी म्हणून तुमची कृती असेल सरकारला नॉक करण्यासाठी? नाही, मला तर हे सांगायचं की प्रत्येक विषयाबाबत सरकार खूप संवेदनशील आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण एक खूप मोठी लढाई कोरोनाशी लढतो आहोत. माणसांचा जीव वाचवण्याचं खूप मोठ्या प्रमाणावर काम आपल्या इथे चाललं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते काम चाललेलं आहे. परंतु त्याच वेळेला इतर पण विषय काही निर्माण होतात आणि ज्या पद्धतीने हे शिक्षक आंदोलन करतायत ते पाहता त्यांची शारीरिक स्थिती खूपच खराब झालेली असल्यामुळे मला असं वाटलं की त्यांना थोडासा दिलासा देणं गरजेचं आहे. तर मी त्यांना विनंती पण केलेली आहे की हे आंदोलन इथं थांबवावं. त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे, हे शासनापर्यंत जरूर पोहोचवलं जाईल आणि शासनाचे जे काही शासन निर्णय असतात ते अंमलबजावणी करणं हे सर्वांवर बंधनकारकच असतं. नक्की त्यामुळे ह्याबद्दल शासनाकडे हे पोहोचवलं जाईल आणि मला खात्री आहे की त्याला सकारात्मक प्रतिसाद पण मिळेल. सरकारनं या विषयाला गांभीर्याने घ्यावं हीच अपेक्षा व्यक्त होते राज्यातील 50,000 शिक्षकांकडून. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि यानंतर आपण बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्वाच्या घडामोडी.